नंतर बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची अंतिम जी दखल आहे ती घेण्यात आली आहे आणि अंतिम अहवाल त्याचा आता रखडल्याचं कळतंय। 5 ऑगस्ट पर्यंत अंतिम अहवाल देण्याचे निर्देश असताना सुद्धा धामणगाव रेल्वे तालुक्याचा अहवाल आला नसल्यानं अहवाल तयार होऊ शकला नाहीये, त्यामुळे शासकीय कामाच्या दिरंगाईचा हा फटका हजारो शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो। अतिवृष्टीच्या नुकसानीचा अंतिम अहवाल हा रखडला गेलेला आहे।